ए हेलो, सांग ना। हाँ ठीक दिसतोय। अप्पू असं करायचं नाही, आज तुमचं लग्न आहे, आज तू शशांकचं खूप कौतुक करायचं, आणि जर का तू कौतुक केलं नाहीस तर शशांक तुझ्यावर रुसेल। हो, आणि आमच्या साले साहेबांना वाईट वाटेल असं आज काहीही बोलायचं नाहीये। ओके, अच्छा ठीक आहे, ठीक दिसतं। ओके ओके, बघितलंस ना शशांकला। हो चल निघूया। नाही मी नाही येणार, नाही मला नाचायचंय कुकी। अहो बघितलं का, शशांक दादाला बघण्यासाठी खास धावत धावत आली। आपली कसली गंमत आहे ना। तू आली होतीस। तुम्ही कोणीतरी लग्नाच्या आदल्या रात्री होणाऱ्या नवऱ्यासोबत डेटवर जातात। कोण रे? ए अमे, वाटेल ते बोलू नकोस। रात्री कुठे? मध्यरात्री। किती चिडवणार आहे? काय बघण्यासारखं काय? ऐक ना, हे आता चालतंय ना तुम्हाला, म्हणजे सुमिनी आणि निखिल दादाने जे काय केलं ते, मग मी इथे थांबले तर काय प्रॉब्लेम आहे? ते चालेल ना। चला नाचूया, चला। आतमध्ये दादा माई सगळे आलेत, आपण त्यांना भेटून येऊचंय। ऐक ना थांब सरा, आपण इथे नाचूया सगळ्यांबरोबर। आपण नाचत नाचत त्यांना घेऊयात ना प्लीज, बघ सगळ्यांबरोबर मज्जा करून मी त्यांना भेटते ना नंतर। अप्पू ए बाळा, जरा समजून घे, आतमध्ये सगळे नवऱ्या मुलाची वाट पाहतायत, लोक काय म्हणते? अरे काही म्हणू देत, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी करायच्या। अप्पू तू असं आलीस ना, एक डान्स तो बनताय। अप्पू काय 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 बघ, तुझ्या सासरची मंडळी सगळी बघतायत, तुझ्या बेडी म्हणती मी वेडी आहे, आज माझा स्पेशल दिवस आहे, आज माझं लग्न आहे, मला ज्या गोष्टीने आनंद मिळतो ती गोष्ट मी करणार ना। आणि हे बघ, मी खुश असले तर मी काय करते, काय करते, मी डान्स करते, डान्स करते। यस मग डान्स करायचं। ओके मग चला नाचूया। काय नाचूया काय, शांत बस। चार चौकात कसं वागा बोलायचं हे तुम्हाला आता मी सांगायचं का? काय जरा म्हणून शांतता मिळू देत नाही। कुकी, ह्याला आत्ता शांतता का हवी असेल? नाही निखिल, तू ऐकलं नाहीयेस नीट, त्याला शांतता नकोय, त्याला एकांत हवंय। म्हणजे आपल्या सगळ्यांना तो आत पाठवेल आणि अप्पू बरोबर एकटाच इथे थांबेल। काय? अरे तू कधीतरी काकासारखा वागणार आहे। हॅलो शशांक, मी तुझा काकाच आहे, पण काकापेक्षा जास्त मी तुझा मित्र आहे। आणि अरे कुकी सारखा काका मिळण्यासाठी नशीब असावं लागतं। करेक्ट आहे, करेक्ट आहे, कुकी माझा पण बेस्ट फ्रेंड आहे ना। हो बेस्ट फ्रेंड। ओके डन। दादा मी जाऊन बघू का? जाऊ ना, हे कशी वाजव ना त्याला, नाही तर काय बाळपण। कौशिक दा, आम्ही थोडा वेळ नाचतो आणि लगेच आत येतो। पण हिला लवकर पाहिजे, प्रॉमिस। काय चाललंय तुमच? अप्पू तुला खरंच हे सगळ्यांबरोबर नाचायचंय? मी खरं सांगू, मला काही हरकत नाहीये तू नाचलीस तर। आतमध्ये दादा चिडलाय,
हॅलो काय चल तुला आज घेऊन जायला दादा चिडलेत ना तू काहीतरी ऍडजस्टमेंट करणार मी नाही काय सांगणार मी उलट त्यांना सांगून आले मी तुम्हाला घेऊन येते म्हणून चला नाही तुला करायलाच पाहिजे तू आमची लाडकी बहिणी आहेस हे कधी ठरलं दादा मी काय म्हणते प्रत्येक गोष्टी अशा नियमाच्या बंधनात राहून केल्या पाहिजेत असं नाहीये ना म्हणजे कधीतरी आत्ताच्या गोष्टी घडणार आहेत त्याच्या आनंदाने पुढे आठवणीत रमायला होणार असेल तर त्या करायला काय हरकत आहे काय हरकत आहे बरोबर दादा प्लीज ना द्या ना परमिशन अगं सुवर्णा साधारणपणे असं आम्ही बघत आलोय की लग्न झाल्यानंतर वरात निघते त्याच्यात माणसं नाचतात अजून मांडवात यायचे त्याच्या आधीच नाच गाणं सुरू आणि नवरी मुलगी नाचते म्हणजे हे तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय ग किती हा उच्चृंखलपणा काय अर्थ आहे की नाही दादा यात कसला उच्चृंखलपणा अरे काळाबरोबर जरा बदलायचं मी तर म्हणतो मी काय म्हणतो मी पण जाऊन नाचू नाही गमचू उभारा अरे पाहुणे मंडळी येतील नवऱ्या मुलाचा बाप नाचतोय ते काय अर्थ आहे की नाही अरे तू कानेट करायचं विसरू नकोस भाऊजी भाऊजी मुलं मुलं नाचतात ना मजा करतात ना त्यांना करू दे आपण नंतर लग्नानंतर नाचू दादा 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 ही आजकालची पिढी अशीच बघते यांची रीत अशीच आहे तुमच्या वेळेस आता सगळं जुनं झालंय त्यांना एन्जॉय करू दे ना प्लीज थोडा वेळ नाच थोडा म्हणजे प्लीज दादा दादा पण मी एकटीच बोलते तुम्ही पण बोला सुहावहिनी बोलते म्हणून ना आदर ठीक आहे नाचा काय नाचायचं ते नयन
सुहा नाचते बघ. नाचू दे ना तिच्या लेकाचं लग्न आहे, हाऊस मोस करू दे तिला. माई मी पण नाचतो ना तिच्या बरोबर. अरे काय झालं? काय झालं कनेक्ट कराय विसरू नकोस तू. काय झालंय बाळपणा? मी जातो ना आणि एकेकाचे कान धरून सरळ घेऊन. मी काय म्हणतो, मी 5 मिनिटं नाचतो ना, एवढं काय आकाश कोसळणार आहे? अजिबात द्यायचं नाही, कळलं ना? अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.